समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबवण्याबाबत समता परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. समर्पित आयोगामार्फत ओबीसी इम्पेरिकल डेटा सदोष पद्धतीने होत आहे. समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबवण्यात यावे व तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तहसीलदार येवला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनातून अनेक मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. नियुक्त केलेल्या आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इम्पेरिकल डेटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते. आयोगावरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक आहे. सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाच्या भविष्यातील यांचे कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. याबाबत कार्यवाही झाली नाही तर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, राधाकिशन सोनवणे, योगेश सोनवणे, सुनील पैठणकर, संतोष खैरनार, दीपक लोणारी, सचिन कळमकर, अजित शेख, सचिन सोनवणे आदींसह समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. सर, काय सांगाल आपण आज जे हे आंदोलन? अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नाशिक जिल्हाभर आणि नाशिक शहरामध्ये आज अशा प्रकारचं आम्ही निदर्शनं करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्यासाठी जी ट्रिपल टेस्ट सांगितली त्याच्याकरता इम्पेरिकल डेटा, जो अनुभवाधिष्ठित डेटा आपल्याला त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला जमा करण्याकरता समर्पित आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहे. या जो समर्पित आयोग आहे हा जे माहितीचं संकलन करत आहे, हे माहितीचं संकलन करत असताना त्यामध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, ज्या सदोष पद्धतीनं माहितीचं संकलन केलं जात आहे. उदाहरणार्थ की जातीच्या एखाद्या आडनावावरून त्या जातीचं निश्चित करायचं आणि मग त्याच्यावरून जातीची संख्या निश्चित करायची, हा जो प्रकार आहे हा कुठेतरी त्या माहिती संकलनामध्ये सदोषपणा, ज्याच्यामध्ये दोष निर्माण करतो. माहिती संकलनाचं तंत्र खऱ्या अर्थाने सर्वेक्षण आहे. त्या सर्वेक्षण तंत्राच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जो काही स्टाफ आता उपलब्ध आहे, मग महसूलचे तलाठी असतील, ग्रामिकाचे ग्रामसेवक असतील, आशा वर्कर्स आहेत, प्रत्येक गाव पातळीपासून तर शहरामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात स्टाफ उपलब्ध आहे, त्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष माहितीचं संकलन जर केलं आणि तो माहितीचा संकलित केलेला जो काही डेटा आहे तो कोर्टामध्ये तग धरू शकेल आणि ओबीसी आरक्षण सक्षमपणे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतं. मात्र अशा पद्धतीचा सदोष डेटा जो काही बाठिया आयोगाच्या माध्यमातून जमा करत आहात तर त्याला आमचा विरोध आहे आणि आयोगाने अनुभवाच्या आधारित खऱ्या पद्धतीचा डेटा त्या ठिकाणी जमा करावा व ओबीसी समाजाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा या भूमिकेच्या खाली आम्ही माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जिल्हाभर ही निदर्शन